अमरावती लोकसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर विधानसभा दौरा सुरू केलाय. त्यांनी ठिकठिकाणी बैठकी घेतल्यात. करजगाव शिरजगाव येथे महत्वाच्या बैठका घेऊन दिनेश बुब यांना निवडून देण्याचं आव्हान केलंय. प्रहारचे सर्व पदाधिकारी, शेतकरी व शेतमजुरांना प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांना बहुमतांनी विजय करण्याचे आव्हान केलेत. अमरावती लोकसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर विधानसभा दौरा केला. सकाळी 7 वाजता करजगाव येथे महत्वाच्या बैठका घेऊन प्रहारचे सर्व पदाधिकारी, शेतकरी व शेतमजुरांना प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांना बहुमतांनी विजय करण्याचे आव्हान केलं आहे. किंवा पोहोचले शिरजगावमध्ये, पहिले करजगावमध्ये बैठका घेतल्या आणि आता शिरजगावमध्ये, शिरजगावमध्ये मानकर समाजाचा जाहीर पाठिंबा प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराला म्हणजेच दिनेश बुबला झालेला आहे. एकूणच मानकर समाज हा पूर्ण बच्चू भाऊच्या पाठीशी आहे. काय प्रतिक्रिया? खरं तर हा खूप उपस्थित राहिलेला समाज आहे. जातीच्या दाखल्यापासून तर इतरही सगळ्या गोष्टीपासून अलिप्त आहे. आम्ही आता 25% कामाला सुरुवात केली. पुण्यापर्यंत फाईल गेलेली आहे. लगेचच आपण त्या संदर्भात निवडणूक सगळ्या गोष्टीच्या प्रोसेस करू. त्यांना सगळ्यांना माहीत आहे का, आपण जेथपर्यंत त्यांना या अमरावती जिल्हा किंवा वर्धामध्ये या सगळ्या गोष्टीपासून समाजाच्या जातीच्या सुविधा भेटत नाही. शिक्षणाच्या बाबतीत ज्यांना चांगले मार्क आहे, आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ पण सुद्धा आपण मदत करतो आहे आणि लग्न कार्यात पण. तर या सगळ्यांदरी सरकार ज्याप्रमाणे उभं राहील त्याप्रमाणे आम्ही उभं राहण्याचा मार्गच आम्ही सांगितलं होतं आणि मला पूर्ण विश्वास आहे. त्यांची मागणी ही राष्ट्र आहे, कायद्याला धरून आहे आणि त्यांची संस्कृती सुद्धा आदिवासीला जुळती आहे. एकूण जसा उपेक्षित समाज आहे यांना जे काम करत आहे भाऊ, आणि ज्या हा मतदारसंघामध्ये पूर्ण जिल्ह्यामधला जो समाज आहे, मानकर समाज असो, पारधी समाजातल्या तरी 3-4 जिल्ह्याचा प्रश्न आहे. एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. पण मला वाटतं त्याच्यात आम्हाला यश येईल आणि कित्येक दिवसाचा थांबलेला प्रश्न निकाली लागेल. एक महत्वाचा प्रश्न, आपण आता करजगावमध्ये जी एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आपण सांगितलं 6 प्रकल्प आणले, म्हणजे 6 जे तलाव होते ते शेतकऱ्यांसाठी आणि सिंचनासाठी जे महत्वाचे ठरलेले आहे. करजगाव प्रकल्प आहे, बोर्डीनाला प्रकल्प आहे, एलोरा गणज आहे, राजनापूर्ण असेल तिकडे 4 गड आहे. हे सगळे प्रकल्प आपण या 15 वर्षात आणले, ज्याच्यामुळं सिंचनाची एक मजबूत व्यवस्था इथे निर्माण झाली. आता विरोधक काही पण आपण 6 प्रकल्प मागच्या 40 वर्षामध्ये फक्त 2-3 प्रकल्प इथं होते. शिकूच्या कारकिर्दीमध्ये 6 प्रकल्प आपण इथे आणू शकलो, त्याच्यामुळे 1 लाख हेक्टरच्या वरते जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर हा जमिनीवरचा विकास जो खरं शेतकऱ्याला पाहिजे, त्या करजगाव त्या प्रकल्पात पाणी येत नव्हतं तर सापांचं पाणी आहे. या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण केल्या. संत्र्याचं प्रोसेसिंग युनिट आपण सुरू केलं, सुतगिरणी आपली सुरू होत आहे, टेक्सटाईल युनिट आपलं सुरू झालेलं आहे. धीरे धीरे आता या सगळ्यामध्ये उद्योगाकडे आपण जातोय. मानकर समाजाचे अध्यक्ष काय आपल्या प्रति काय नाव आपलं? मी देवानंद माने, मानकर समाज विकास संघटना सचिव. आम्ही स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहे, तरी आमचा समाज हा शासनाच्या उदासीन धोरणामुळे उपेक्षित राहिलेला, वंचित राहिलेला आहे. आम्ही माना समाज असून ब्रिटिशकालीन नोंद आमची कोतवाल बुक नजूल रेकॉर्डमध्ये मानकर असल्यामुळे आमचा संपूर्ण समाज हा दारिद्र्यात खितपत पडलेला आहे आणि शासनाच्या वतीने आजपर्यंत या आमची दखल घेतल्या गेलेली. माननीय आमचे मतदारसंघाचे आमदार यांनी आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता त्यांनी प्रत्यक्ष यामध्ये सहभाग घेतला आणि आमचं प्रकरण निकाली काढेल. आम्हाला सुद्धा त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे आणि त्यांचे सहकार्य सुद्धा आहे. त्याच दृष्टीने आम्ही सर्व समाज संघटना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे पाठीशी उभे आहोत आणि आमचा जाहीर पाठिंबा त्यांना देत आहोत. आणि संपूर्ण समाज आम्ही दिनेश भोळे यांना पूर्ण ताकीदीने निवडून आणण्याची ही आमची आम्ही ही शाश्वती देत आहोत. जे सचिव बोलले आमची प्रतिक्रिया आहे, जाहीर पाठिंबा आज आम्ही मानकर समाजाचा पाठिंबा हा संपूर्ण जिल्ह्याचे मानकर समाज हा बच्चू भाऊ सोबत आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भोप यांना ते देणारा या कार्यक्रमात इथे व्यक्त केलाय. मी कॅमेरा गर्ल प्रतीका सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज शेरसगाव.
करजगाववासियांनी एक सुरात शिटीला विजयी करणार असं आश्वासन दिलं. क्या तुम्हारा कहना है ये बार जो बच्चू भाव ने उम्मीदवार दिया दिनेश भाव, क्या कहेंगे आप? बहुत अच्छा है उम्मीदवार दिया और बच्चू भाव का काम क्या देते, वो ऐसा नेता ही नहीं आया आज तक 20 साल में. आज ऐसा लग रहा जात पात का राजकारण होगा, धर्म का राजकारण होगा, इस पर क्या कहेंगे आप? सारे जितने पार्टी वाले सारे धर्म पर इस पर कर रहे हैं. ये बच्चू भाव एक ऐसा आदमी है, ऐसा नेता है जो विकास पर राजनीति करता है, सबको लेकर चल. बच्चू भाव ने क्षेत्र में विकास किया और विकास आपको लगता है कि दिनेश भूप से भी आप उम्मीदें कर सकते हैं? बेशक जब बच्चू भाव ने खड़े करे तो उनसे तो पूरी उम्मीद ही है ना. फिर एक तरफ कांग्रेस का भी उम्मीदवार खड़ा है, उस पर मुस्लिम समाज उधर भी जा सकता है कांग्रेस का? नहीं नहीं आप क्या है, बहुत पहले जैसे लोग नहीं रहे. आप सब समझ रहे लोगों को कौन काम करने वाला है, काम करने वाला ही आदमी चलेगा. क्या कहेंगे आप? फुल मामला किनका? क्या लगता है कि आज जो जाति पाति का राजकारण जो हो रहा है जिले में, इस पर क्या प्रतिक्रिया आपकी? सिर्फ जात के नाम पे वोट मांगे जा रहे हैं? नहीं नहीं विकास के नाम पर भाव का काम कितना है मतदार में, जिले में काम है भाव का. हमारा वोट विकास के नाम पर, जाति के नाम पर नहीं है. एक भाई प्रहार जनशक्ति, प्रहार जनशक्ति जो है ये हमारे एरिया के सबसे फेमस है, सबसे फेमस और बड़े आमदार है, हम इनके पीछे है. और दिनेश भूप जो है दिनेश भूप को ही वोट डालना है. इसकी वजह क्या है? उनके काम है बच्चू भाव जो है प्रहार जनशक्ति के, ये इनके बहुत ज़्यादा काम है हमारे एरिया के अंदर. हाँ। बहुत ज़्यादा काम ही काम है और हमेशा पब्लिक के अंदर है, हमेशा पब्लिक के अंदर है, लोगों से मिलते जुलते रहते और जो भी समस्या है वो लोगों की हल कर. एक तरफ धर्म की राजनीति चालू है, जाति पात पर जातिवादी पर वोट मांगा जा रहा है, एक तरफ बच्चू भाव का उम्मीदवार है, क्या कहेंगे इस पर? ये जाति पात वाले जो है ये कट्टरपंथी लोग है और हम जो है ये यहाँ पर हमारे बच्चू भाव के पास में ना कोई जाति है ना कोई पाती है, यहाँ पे सब एक ही पक्ष के लोग है, प्रहार के. क्या लगता है तीन उम्मीदवार है, टक्कर किसकी किसकी होंगी? अभी टक्कर में तो नहीं, ये जो है हमारा जो उम्मीदवार है. क्या नाम? उम्मीदवार 1,00,000 वोटों से निवड़ के आएंगे, चुन के आएंगे. कौन? भूप. ये हमारे पीछे भी नहीं रहेंगे ये लोग बाकी. येथून शिरसगाव मध्ये बच्चू कडू दाखल झालेत. येथे स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये गावकऱ्यांनी प्रहारचे उमेदवार दिनेश भूप यांना 1,00,000 मताधिकारी विजय करू अशा घोषणा दिल्यात. शिरसगाव येथे विविध ठिकाणी बैठका घेतल्यात. विशेष म्हणजे शिरसगाव येथील मानकर समाजाने प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भूप यांना संपूर्ण जिल्ह्याचा जाहीर पाठिंबा दिला आहे. एकूणच अचलपूर मतदारसंघामध्ये प्रहारच्या उमेदवाराला लीड मिळणार असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय. अमरावती विधानसभा क्षेत्र में लोकसभा क्षेत्र में जो दिनेश भूप बच्चू ने प्रहार के माध्यम से जो कैंडिडेट दिए, ये कैंडिडेट कोई एक जाति वर्ग इनके पीछे नहीं है, इनके पीछे सभी गोर गरीब और सभी जाति के लोग हैं. और ये कैंडिडेट के पीछे इसलिए है, सारे लोगों को ये उम्मीद है कि ये कैंडिडेट जनता के साथ बेमानी नहीं कर सकता. जो पिछली बार की जो स्थानीय खासदार थी, जो लोगों के साथ में जो बेमानी करके जो वोटिंग लिया, खासदार बनी और 4 महीने के बाद में उनसे बेमान हो गई. हम दिनेश भूप के पीछे इसलिए है कि हमारा ईमानदार आदमी यहाँ पे बच्चू भाव कड़ू है और बच्चू भाव कड़ू ने उनके ही तोड़ी का एक कैंडिडेट चुना है. इसलिए दिनेश भूप यहाँ पे ईमानदार सक्षम अमरावती ज़िले के लिए कुछ विकास कर सकता है, कुछ ज़िले को साथ में लेके चल सकता. और सबसे मेन बात यह है कि यहाँ पे कोई जातिवाद नहीं हो सकता, इसलिए हम दिनेश भूप को चुनने वाले हैं. हम कोई भी ना पंजे के ना भाजपा के पीछे रहेंगे. पंजे ने हमको आज तक के कांग्रेस पार्टी ने आज तक के मुसलमानों के लिए कुछ किया नहीं, बीजेपी का डर बता के हमसे वोट लिए. अब हम होशियार और सक्षम उम्मीदवार वोटर है, हम सोच समझ के वोटिंग करने वाले हैं और दिनेश भूप के पीछे. और कौन बोलेगा? क्या कहेंगे? क्या प्रतिक्रिया तुमसे? आगे से जेव्हा खासदार ज्या निवडून आले त्यांनी काही गाणं त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आपली उमेदवारी केली होती. काय मग त्यावेळेस त्यांना मुसलमानाचे होत चालले होते, सर्व राष्ट्रवादीचे चालले होते, सगळ्यांच्या भूतवरच्या निवडून आल्या. 40 महिन्यात त्यांनी काळीमोर घेतला आणि भाजपाचे गुणगान घ्यायला सुरुवात केली. म्हणजे याच्यात त्यांचा फक्त स्वार्थ दिसतो.
आणि स्वार्थाची राजनीती असं बच्चू भाऊ करत नाही. आमचे नेते बच्चू भाऊ आहेत. गेल्या 20 वर्षापासून 4 टर्म तर अपक्ष एक माणूस आमदार बनून निवडून येतो याचा मार्ग काहीतरी गुपित नपुस्थित असलं पाहिजे. त्याचा विचार आता आम्ही केला आहे. बच्चू भाऊ हे सुरुवातीपासूनच तळागाळातल्या लोकांना घेऊन चालणारे कार्यकर्त्यातून जन्माला आलेले आहेत. नंतर त्यांचा आमदार झाले आहेत. पण दिनेश भाऊ गुप्तही काम सेवाभावी दृष्टीतच आहे. गेल्या अनेक वर्षापासून 1989 आम्ही त्यांना ओळखतो. आमच्या पिढीपासून ते सतत सेवारत आहे. आज बच्चू भाऊने एक सक्षम उमेदवार त्यांच्या रूपानं या मतदारसंघाला दिलेला आहे आणि आम्ही सर्वजण दिनेश भाऊ गुप्त यांचीच निवड करणार आहोत. आम्ही स्वार्थाचं राजकारण करत नाही, आम्हाला ते आवडतही नाही. बच्चू भाऊ आमचे नेते आहेत आणि दिनेश भाऊला आम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून देणार. त्यावर युवा वर्गाचे काय मत आहे ते जाणून. आम्हाला ते बोलणं आहे की बच्चू भाऊने जो उमेदवार खडे करे ते बहुत अच्छा उमेदवार आहे और मजबूत उमेदवार आहे. और हमारा तो जो युवाओं का जो सपोर्ट है पूरा, हम तो सपोर्ट दिनेश भाऊ को ही करेंगे और ये पूरे वोटों से हम इनको लेके आएंगे. और इन्होंने हमारे सर्कल के अंदर में बहुत काम भी करे हैं तो बस बच्चू भाऊ ने, इसीलिए हम इनको पूरा सपोर्ट करेंगे. जितने भी हम जवान साथी हैं हम सब बच्चू भाऊ को लाएंगे इन सब.